अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाज कार्य करणाऱ्या नेरुळी येथील ऍडव्होकेट संदीप मतकरी यांच्या नेतृत्वाखाली नवयुग उत्सव मंडळाने यंदा वैश्विक कोरोना संकटात देखील सामाजिक कार्यातून कोरोना रुग्णांना जीवनदान देण्यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले आहे. अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित प्लाझ्मादान शिबिरात एक महिनाभरापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या नागरिकांचा नमुना घेऊन चाचणी करणार. जर ते प्लाझ्मा डोनेट करण्याच्या पात्र असतील तर त्या नागरिकांना अपोलो हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा डोनेट करायला बोलवतील व त्या पुढची प्रक्रिया केली जाईल. प्लाझ्मा शिबिरात 50 नागरिकांनी सहभाग दर्शविला. यावेळी माजी नगरसेवक रमेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व डॉक्टर्सची टीम देखील उपस्थित होती. हमारे ये नवयुग उत्सव मित्र मंडल जो है वो गए 32 साल से यहाँ पे कार्यरत है. मंडल के माध्यम से सामाजिक, सांस्कृतिक और शैक्षणिक ये तीनों कार्य होते हैं. आज का ये साल है 33वां साल में कोरोना जो महामारी के पूरे दुनिया में कोरोना नामक महामारी से लोग परेशान है, ये इसके लिए अगर प्लाज्मा दान करते हैं तो उसमें जो रुग्ण है या फिर जो रोगी है उसे राहत मिल सकती है. प्रशासन और अपने हमारे महाराष्ट्र के सीएम इन्होंने जो आह्वान किया था उसको मद्देनजर रखते हुए हमने ये प्लाज्मा दान का शिविर का आयोजन किया हुआ है, जिससे हमें काफ़ी हमारे मंडल के माध्यम से, नवयुग उत्सव मंडल के माध्यम से अगर हम एक भी जान बचा सके तो भी हमें ये जो प्रोग्राम किया है इसका सक्सेस मिल जाएगा, हमें इस बात की खुशी होगी. गणेश उत्सव अपन नियमित अतिशय आनंदाने उत्साह में साजरा करतो, परंतु ह्या वर्षीचं वेगळं वर्ष आहे म्हणून सर्व मंडळांनी त्यांच्या आव्हानाला स्वीकारलं, तसंच आमच्या नवयुग उत्सव मित्र मंडळांनी सुद्धा ते आव्हान स्वीकारलं आणि या ठिकाणी आज प्लाझ्मादान शिबिर आयोजित केलेलं आहे. या प्लाझ्मादान शिबिरामध्ये अनेक आमच्या, विशेष करून आमच्या सेक्टर 10 मधील जे कोरोनाने जे रुग्ण होते त्यांना आता एक महिना पूर्ण झालेला आहे. अशा लोकांना आम्ही मंडळाचे अध्यक्ष असतील, मंडळाचे सचिव असतील किंवा मंडळाच्या कार्यकारिणीने आवाहन केलं, परंतु यांनी गणपती 10 दिवसाचा ठेवला, छोटा खाणीगाव आहे, परंतु 10 दिवस त्यांनी या ठिकाणी प्लाझ्मा शिबिर, आज प्लाझ्मा शिबिर आहे, उद्या रक्तदान शिबिर आहे, अशा प्रकारचे शिबिरं भरून या कोरोनाच्या महामारीमध्ये या रुग्णांना एक मोठा आधार दिलेला आहे. आमच्या नवयुग उत्सव मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मंदिरामध्ये छोटीशी गणेश मूर्ती ठेवून उत्सव साधेपणाने साजरा केला. परंतु या विभागामध्ये ब्लिचिंग पावडर, पाऊस जास्त प्रमाणात आहे, सॅनिटायझेशन आणि प्लाझ्मा दान आणि रक्तदान शिबिर अशा प्रकारचं स्तुत्य उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. हमने यहाँ पे नवयुग उत्सव मित्र मंडल के साथ में टाइप किया है प्लाज्मा डोनेशन स्क्रीनिंग कैंप के लिए. तो आज हम जो लोग हैं जो कोविड से रिकवर हो चुके हैं और जिनको एक महीना गुजर चुका है उनका हम सैंपल लेंगे, उनको हम टेस्ट करेंगे और अगर वो पात्र हुए प्लाज्मा डोनेट करने के लिए तो उनको अपोलो हॉस्पिटल में प्लाज्मा डोनेट करने के लिए बुलाया जाएगा. फिर प्लाज्मा, हमारा प्लाज्मा बैंक है वहाँ पर वो प्लाज्मा स्टोर होगा और जो भी पेशेंट को नेरुल में, नवी मुंबई में जहाँ भी प्लाज्मा की ज़रूरत है वो हमसे प्लाज्मा लेके जा सकेंगे और उनके लिए यूज़ कर सकेंगे. प्लाज्मा डोनेशन की जो फैसिलिटी है वो एक स्पेशलाइज्ड मशीन पे होती है.